आणि इकडे इल्या इल्या एक गोड बातमी ऐका गेली. काकीची सगळी पोरा ओरडत दिली, गाई आली गाई आली गाई आली, आमची गाई आली, लक्ष्मी इली, वासरू जन्मा गेला. ह्या वासराचो खास जन्मोत्सव आम्ही घेऊन इलू. पुन्हा येऊन बघते ते गाई आली पटकन लगेच, म्हणजे कमाल गेले गाय, त्रासच नाही कधी बदल. म्हणजे मगाच येईल मी मगाच बघले जाऊ बसान ता काय होती रे जन्म सगळ्या गायनी माय सारखी माणसासारख्या. गाय पण पूर्ण 9 महिने घेता वासराक जन्म देऊक, म्हणानच गायनी माय सारखी अशी म्हण म्हटली जाता. हे आमचे गावचे काका एक एक जुने गोष्टी आमका सांगतात आणि गायीचो जन्म कसो होता हे सुद्धा मध्ये मध्ये सांगतात. ते वासराक ताटून गाय साफ करते, ताटून ताटून साफ करते. अनाथ बियाणी ना आपण इथे आपण साफ करतो पण गायी ताटून साफ करते. म्हणजे आपण जरी साफ केलं तरी किती महिने गाय पोट म्हणजे हे असत 9 महिने गाईला पण आपल्या यांच्यासारखं माणसाचं. गावच्या माणसांका त्यांच्या जुन्या आठवणींची खूप आपुलकी असता. त्यांना फक्त कोणाची तरी वाट बघूची असता की कोण आमका गावता आणि त्यांना आम्ही आमची जुन्या आठवणी सांगतो. असेच हे आमचे काका. लोक रानातली ती गोंबऱ्या येतात ना, ती वांडर मऱ्या, ती लोक एकदम असे रानात उतरतात ना, ती लोक वांडर खातात, ती वांडर मऱ्यात म्हणते त्यांना. ती त्या वयावरती एक बाई त्यांची बाळंत झाली तर ती आमच्याकडे येईली कपड्यांका, आमच्याकडे ह्यांच्या घराकडे कपड्यांका येईली म्हणे. असा असा एक बाई बाळंत झाली आमच्याकडे म्हणे फडके नाही, तू आता मुलांका ठेवून केलं तर पानावर ठेवून सांगल्यान सागाची पानं मिळतात ना त्याच्यावरती ठेवलं. आता आंघोळ बिंगोळी कुठे काढणार तुम्ही वाळा का वाळा वाळ वाहतो असा डोबात म्हणजे आम्ही धुणा बिना आंघोळ बिंगोळ सगळा खाणार. आता तिला बाळ तिला खाऊ खाऊ का देणार म्हणे वांढराचा मते बघ काय लोक पडते का वर्धन काय आता बघ हा आमच्या काय हे किती काय किती नाही काय किती हा. आणि रानातली माणसं पेज देऊची लागतली, गुळ घालायचा खोबरा घालायचा आणि ती द्यायची मग सकाळी रात्री करायची. आता आपण कशी पेज खात होती तशी आणि काय देतल आणि तेल लावून धुऊ होईल. आता तेल लावून परत धुची म्हणून तेल लाव ही आमची वर्षा वहिनी. तिका सुद्धा आम्ही भरपूर गोष्टी विचारतो आणि आमका न माहिती असलेल्या गोष्टींची माहिती करून घेतो. तरी आता ही साधारण उभी राहायला लागणार लगेच, आताच लगेच राहणार उभी म्हणजे असं आपल्या मुलांना जसं वेळ लागतो. अरे म्हणजे ही पायाची घेतका पण मोडावी लागतात तशी नाही मोडलंच ना ते घसरत राहते आधी. हा असं आहे काय ही कोळी असतात तेव्हा पुढे कुचुचे लागतात लगेच. ही बघ वार म्हणजे नेमकं काय म्हणजे मला काय कळत नाही. वार म्हणजे काय म्हणत कसे काय असत ते पिशवी असत आधी रक्ताची डिलिव्हरी झाली काय कशी जात आई मायची तशी आधी ते पाणी पिशवी एकदम हे बाहेर येली का मग मुलं बाहेर येतात म्हणजे पाणी पिशवी म्हणजे खाऊ द्यायचं नाही पुरं रक्त असं आतमध्ये पिशवी. पिशवी काय करतात ते मग ती खाली टाकली काय सुपले भरायची आणि गायरेत नेऊन खड्डो मारून आतमध्ये टाकायची ती. का पण खड्ड्यात का टाकूची असतात ती कोणाक म्हणजे अशी गावाची नसतात रक्त असतं आतमध्ये ना सगळं मग शेवटी आजार होऊ शकतात त्यापासून म्हणून ती पिशवी गायरे शेणात हे करूची असं आतमध्ये टाकूची असं खड्डो मारायचं आणि आतमध्ये तर रुपून ठेवायची गायंका पण ती ही असं हानी करू म्हणून ती गाय म्हणजे खाऊक देत नाही म्हणजे अशी पडल्यावर लगेच उकळीची असं म्हणजे बघितच राहायची लागतं खुर्चीवर बसूची लागतं बघित राहावा नाही तर परत आणि त्या पुढे पुढे जायत नाही वाटे कहू लागत काही येऊ बांधू पण फडक्याचीच रशी हवी तिका दाया बिया कात्याची नको अशी फडक्याचीच हवी
व्रतवनात काढी आता बांधते उभी यार काय एकदम ती जाते आंघळा सुरू करते. अरे बापरे कितके सारे हे गोष्टी नवीन गोष्टी आमका समजले. आमका तर ह्याबद्दल काहीच माहिती नव्हता. जसं की गाईच्या वासराची ढेंगा मोडतात म्हणजे ह्या वासरू उभ्या राहतात नाहीतर ह्या वासरांका उभ्या राहावा घेणार नाही. एक म्हणजे आता गाय आताच मी आता वार बिल पडली आता तिका आंघोळ बिंगोळ घालून आता साफ केली आता त्यानंतर आता वासराला जरा आता लुचवलं आणि आता थोडा जो चीक आहे ना ते चीक जरा काढतो नंतर खरस बनवायचा. म्हणजे हा किती दिवस येतो चीक आता दोन तीन दिवस येतो ते चीक जरा काढतो आणि नंतर मग परत वासराला परत देणार तो चीक. ही जात कशी काय आपल्याला कळते म्हणजे काना भरून त्यांचे कान जरा लांब बघतात आपल्या गावचे यांचे शिंग बिंग आहे पण त्यांना शिंग नाही. ही कोणत्या जातीचे गीर जातीचे गीर. आणि हो आता आमच्या घरात गाई आली म्हणजे खरवस तर नक्कीच बनतो लोक. अरे हो गाईच्या चिकापासून बनता ना मग गाई आली काय गाईचंच चिक गावता आणि ह्या चिकापासून खरवस बनता. माझ्या तर तोंडात पाणी चिला बाय कधी आता ह्यो खरवस बनतलो आणि कधी मिया खातले. अशी ही आमची गाय माता आणि हिच्याबद्दल जी आमका माहिती गावली ती आम्ही तुमच्याबरोबर शेअर केली. चला मग पुन्हा भेटूया गावातल्या ह्या खरवसची रेसिपी घेऊन. तर नक्की पाहत राहा आमचं परब किचन.